मागील धड्यात आपण टँग्रॅम बद्दल शिकलो. या धड्यात त्याची काही मजेशीर उदाहरणे पाहूयात. आपण पाहिले की भोला बब्बन कडून टँग्रॅम कसे शिकला. आता आपण त्याच्या पुढील गोष्ट पाहूयात. भोलाने गावातील सर्व लोकांना बब्बनच्या खोड्याबद्दल सांगितले. सर्व गाववाले बब्बनवर नाराज तर होते, परंतु ते टँग्रॅम बद्दल अजून माहिती जाणून घेण्यास उत्सुक होते. बब्बनने सर्व गाववाल्यांना टँग्रॅम तयार करण्यास शिकवले. बन्नी टँग्रॅम मधून तुकडा 2 आणि तुकडा 5 चे त्रिकोण पाहून म्हणाली की ते अगदी समान आहेत. मुलांनो, बन्नी म्हणते ते योग्य आहे का? होय, जर आपण तुकडा 2 आणि तुकडा 5 त्रिकोणांना अशा प्रकारे एकमेकांवर ठेवले तर आपल्याला दिसून येईल की दोन्ही अगदी समान आहेत. बदक काका म्हणाले की ते टँग्रॅमच्या फक्त 3 तुकड्यांनी 2 चौरस म्हणजे स्क्वेअर तयार करू शकतात. गोलू म्हणाला की त्याला तर फक्त 1 चौरस म्हणजे स्क्वेअर दिसत आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की काकांनी 2 चौरस म्हणजे स्क्वेअर कसे तयार केले असतील? शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. तुकडा 3 1 चौरस आहे आणि आपण तुकडा 2 आणि तुकडा 5 अशा प्रकारे जोडल्यावर अजून एक चौरस म्हणजे स्क्वेअर तयार करू शकतो. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. आता भोला म्हणाला की तुकडा 4 आणि तुकडा 5 मध्ये 1 कड समान आहे. मुलांनो, तुम्ही ती कड ओळखू शकता का? होय, हे अगदी बरोबर उत्तर आहे. मुलांनो, तुम्ही टँग्रॅमचे 3 तुकडे जोडून अशा प्रकारचा आयत म्हणजे रेक्टँगल तयार करू शकता का? आपण तुकडा 2, 4 आणि 5 ला अशा प्रकारे जोडून हा आयत तयार करू शकतो. सर्व गाववाल्यांना टँग्रॅम बद्दल जाणून घेताना खूप मजा आली. बब्बन त्यांना म्हणाला की तो दुसऱ्या दिवशी त्यांना टँग्रॅम बद्दल अजून मजेदार गोष्टी सांगेल. बब्बनने गाववाल्यांना दुसऱ्या दिवशी टँग्रॅम बद्दल अजून काय शिकवले हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहूयात. टँग्रॅमशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूयात.